आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पालिकेच्या इमारती बनल्या गैरप्रकारांचे अड्डे. गैरप्रकारांमुळे शाळेचे पावित्र्य धोक्यात, वेळीच आळा घालण्याची गरज. इचलकरंजी पालिकेच्या मालकीच्या असलेल्या अनेक इमारती पुरेशा देखभालीअभावी आता गैरप्रकाराचे अड्डे बनत चालले आहेत. बहुतांश शाळा, व्यापारी गाळे, सांस्कृतिक भवन परिसराचा सिगारेट, गुटखा, दारू पिण्याबरोबरच अश्लील चाळ्यांसाठी वापर होत असल्याचं दिसून येत आहे. नगरपालिका प्रशासनाचं मालकीच्या जागेकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. अपुरे कर्मचारी आणि त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या अशा मालमत्तांची देखभाल करणं तर दूरच. अशा ठिकाणी बंदिस्त कुंपण मारून घेणं, वॉचमनची नेमणूक करणंही प्रशासनाला जड जात आहे. त्यामुळे या परिसराचा मुक्तपणे गैरकारभारासाठी वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा उठवत या इमारतीमध्ये रात्री नव्हे तर दिवसा ढवळ्या सिगारेट, गुटखा खाणे, दारू पिणे, सिगारेट ओढणे आणि याहीपेक्षा अश्लील कृत्य करण्याचे गैरप्रकार राजरोसपणे वाढत चालले आहेत. काही दारुड्यांकडून कार्यक्रम उरकल्यावर तिथेच दारूच्या बाटल्या फोडल्या जातात. त्यामुळे काचा इतरत्र पसरून अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. या सगळ्या प्रकाराचा विपरीत परिणाम कोवळ्या वयाच्या मुलांबरोबर इतर नागरिकांच्या मनावर होताना दिसत आहे. या वाढत्या प्रकारांमुळे शाळेचे पावित्र्यही धोक्यात चाललं आहे. समाज जोपर्यंत हा असा व्यसनाधीन आहे तोपर्यंत त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होतातच, परंतु समाजाला सुद्धा ते फार त्रासदायक ठरत आहेत, विशेषतः पुढच्या पिढ्यांसाठी फार धोक्याचं आहे. अगदी बरोबर. आत्ता उदाहरणार्थ बालवाडीच्या शेजारी काचा जर टाकले असतील त्या मुलांचे पाय काय होतील? हो. आणि त्यामुळं बाकी सगळं काम सोडून तेच काम केलं, त्या काचा गोळा करण्याचं. प्रत्येक काच हात फाडून टाकेल असेच, परंतु या हजारो काचा गोळा करावा लागला. आता किती बघा ना, मी दाखवू का तुम्हाला काचांचं स्वरूप, किती काचा जमा केलेत सांग, दाखवू का तुम्हाला. चल, तांबेमाळ परिसरातील शाळा इमारत, विकली मार्केट इमारत ही याची प्रतिनिधिक उदाहरणे म्हणून पाहता येतील. या साऱ्या प्रकारांचे गांभीर्य लक्षात घेऊन याला आता वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे पालिका आर्थिक तोट्यात असतानाच पालिकेच्या मालकीच्या इमारतीची मोडतोड करून आर्थिक नुकसान करणाऱ्यांवर देखील कुणाचेच नियंत्रण नसल्याने हा प्रकार राजरोसपणे वाढत चालला आहे. मात्र आता यासाठी पुढाकार घेतलाय एका स्वच्छता दूतानं. इचलकरंजी पालिकेने स्वच्छता दूताकडून पदवी बहाल केलेल्या सामाजिक कार्यकर्ते गजानन महाजन गुरुजींनी शाळा व अन्य इमारतीच्या आवारात पडलेल्या दारूच्या बाटल्या, सिगारेट व गुटखा पाकिटे आणि काचा एकत्र गोळा करण्याचं काम सुरू करून सामाजिक स्वच्छतेचा संदेश दिला आहे. हे काम ते अत्यंत निस्वार्थ भावनेने करत असून असे गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात पालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करून या प्रकाराला वेळीच आळा घालून सामाजिक स्वास्थ्य टिकवावं अशी मागणी त्यांनी महानकरी न्यूज चॅनेलशी बोलताना व्यक्त केली. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून सागर बांदार.